झोप नाहीतर भांडणात मूर्ख लोकांचा वेळ जातो. आपण कसं आहोत हे कुणालाही विचारू नका. हा श्लोक मोठा लिहून ठेवावा की काव्यात मला रस आहे का, कला साहित्य यात करता मी वेळ देतो का. बाकी अध्यात्म लहान ठेवा. मला पुलंचं एक वाक्य खूप आवडतं की ते म्हणाले, पोट भरायला तुम्ही हवी ती विद्या अभ्यासा, भरपूर पैसे मिळवा, पण त्याबरोबर जीवनात संगीत म्हणा, एखादी कला म्हणा, म्हणा क्रीडा म्हणा, साहित्य म्हणा, यातला एखाद्या तरी विषयाचा खूप मनापासून आस्वाद घ्यायला शिका. अभ्यास करा, नंतरचा भाग आहे, आस्वाद घ्यायला शिका. याचं कारण म्हणाले असं आहे की पैसे तुम्हाला जीवन जगायची सोय करेल. भरपूर मिळवलेले पैसे हे जीवन चांगलं जगाल तुम्ही, पण जीवन का जगायचं हे तुम्हाला ती कला शिक. मग तुम्ही कुठली कला अभ्यास, एक कुठेतरी जीवनामध्ये आपल्या असं पाहिजे. आणि जास्त असेल तर उत्तम. मला चार वाद्य आली तर फार उत्तम आहे ना, खूप वाद्य येतात. हे पेटी वादक नव्हे, हे जलतरंग वादक आहेत. आता जागतिक ख्यातीचा एक नंबरचा जलतरंग वादक आपल्या रामकथेला साथीला बसतोय. रामांची आपल्यावर असलेली कृपा आहे. मी का बोलतोय हे सगळं आपल्या समोर, आपल्याला अनेक वाद्य आली, अनेक गोष्टींचा आस्वाद घेत, आणि ती तानसेन नाही होत आलं तर कानसेन तरी होता होईल की नाही, छान ऐकता तरी येईल की नाही. माझं दाली मत होत चाललंय. मी देवाला सांगतो पुढच्या जन्मी मला प्रवचन करू नकोस, मला श्रोताच कर. का प्रवचन कर झालं की याच्यापेक्षा माझं चांगलं, त्याच्यापेक्षा माझं वाईट, याच्यातच जातो राहतो जातो मनुष्य. अजून अभ्यास केला पाहिजे मला हे येत. श्रोत्याला काही प्रॉब्लेम आहे का? आचार्याला प्रॉब्लेम आहे, हे येत नाही ते येत. जेवणाला काय प्रॉब्लेम आहे? गुलाबजाम केले तुम्ही, गुलाबजाम वाढ. मी बालुशाही केली, बालुशाही वाढा. पाकातली चिरोटे चालती. म्हणून आचार्य होण्यापेक्षा जेवणाला होणं जास्त. फक्त या आनंदात मात्र ठेव. देवाला हे म्हणता येईल आपल्याला की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या आनंदात ठेव. एवढं तर म्हणू शकतो, गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व गोडी. सांगण्याचा भाग असा की कसा वेळ गेला असेल. दोन चार कथा आपल्या समोर ठेवतो. एकदा मध्य प्रदेश किंवा त्या उत्तर भारतामध्ये तेवढे डोंगर नाही जेवढे महाराष्ट्रात आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणून औरंगजेब हारलाय बघ. गनिमी गावा गाव वापरता आला. सरळ सपाटीवरची युद्ध करायची त्यांना सवय आहे. असं दऱ्याखोऱ्यातलं युद्ध हे आमचे, म्हणून डोंगरातलं उंदीर म्हणायचे महाराजांना. कुठून प्रगट होतून कसं जातो कळत नाही म्हणले. इथे आल्यानंतर हे डोंगर सगळे दिसायला लागले. तर असेच रामटेक सारख्या किंवा त्यानंतरच्या डोंगरावरती रामराय आले. आता हा डोंगर चढून आले आणि तो उतरायचा आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. एका कवीने लिहिलंय, क्रमे क्रमे जे नयनाभिराम अस्पष्ट झाली सुषमानगांची. संध्याकाळ झाली ना की डोंगर दिसेन असे होतात किंवा निळे दिसायला लागतात. प्रकाश कमी झाला की स्वच्छता देखील कमी होते आणि अस्पष्ट झाली सुषमा म्हणजे शोभा. क्रमे क्रमे हा डोंगर पाहिला, त्याच्या पुढचा पाहिला, त्याच्या पुढचा पाहिला. सह्याद्री केवढा मोठा आहे. हे सगळे सह्याद्री पर्वताचे दऱ्याखोरे आहे. क्रमे क्रमे जे नयनाभिराम अस्पष्ट झाली सुषमानगांची. नेली तिने ओढून पश्चिमेला. काय विचक्षणा दृष्टी रघु उत्तमांची. रामराय पाहतात जानकी मावळणारा सूर्यवत कसा दिसत. काय आपल्या भागात असं दृश्य नाही. सनसेट असं म्हणलं हे पट तरी शिकळत. काय सुंदर. आता त्या सूर्याला उपमा दे ग, सूर्याला उपमा दे. काय पती पत्नीचा संवाद असावा. बायको म्हणली नवऱ्याला, काय 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 पाहताय. नाही म्हणले तू ऑनलाईन दिसत होतीस, आता नेट बंद आहे का तुझं. तो म्हटलं, ती म्हणली नाही. मग तुला केव्हा मेसेज केलाय मी, केव्हापासून भाजी वाढा अर्ध जेवण झालंय माझं. अजून कसं वाटलं बघतो. उपमा दे. लक्ष्मण म्हणला मी आधी उपमा देतो.
मावळणाऱ्या सूर्याला पाहून एका डोंगरावरती राम लक्ष्मण जानकी यांचा संवाद कवी लिहितात। हा लक्ष्मण सांगतो देवा असं आहे की प्राग वधू पे फेकी तर कंदुकाते। प्राग वधू म्हणजे पूर्व दिशा, तिनं सूर्यरूपी कंदुक फेकला, चेंडू फेकला, कल्पना आहे। पण म्हणाले झेलावया ते चुकली प्रतीची, प्रतीची म्हणजे पश्चिम दिशा, ती झेलाला चुकली बर का आणि कॅच ड्रॉप झाला, सूर्य मावळला। पण सूर्य मावळल्यानंतर ती पश्चिम दिशा काय झालं, गेला समुद्रात निघून आईसे, पाहोनी लज्जास्पद होय तिची, लाजली आणि पश्चिम दिशा लाजून लाल झाली। जानकी देवी म्हणले नाही देवा मला यापेक्षा चांगली उपमा सुचली, म्हणले बोल। अस्तास गेला जरी अंशु माली, सूर्य जरी अस्ताला गेला तरी मागे तरी राहिली हेमकांती, तरी सुद्धा त्याची कांती राहिली कशी, गेले महात्मे जरी कालपाशी, महात्म्यांनी देह ठेवले। आज ज्ञानोबा आपल्या समोर देहानी नाहीत ना, तुकोबा नाहीत, रामदास स्वामी नाहीत, गजानन महाराज स्वामी समर्थ देहानी नाहीत ना, आपल्या करता नाही, एखाद्या भक्ता करता प्रकट झाले तो त्याचा वैयक्तिक भावाचा आविष्कार आहे बर का। पण बाकी सगळे जरी महात्मे गेले असले, गेले महात्मे जरी कालपाशी, मागे तयांची उरतेच कीर्ती, ती कीर्ती जशी उरते तसा सूर्य जरी मावळला तरी त्याची ही कीर्ती आहे। काय असतील त्या 13 वर्षाच्या आठवणी हो। म्हणून जानकी नंतर सांगते की ती देवा 13 वर्ष मी अनुभवली आहे, ती अयोध्येत आल्यानंतर नाहीत म्हणाले। चारी बाजूला झाडी, सुंदर झोपड्या, छान झुळझुळ वाहणार पाणी स्फटिका सारखं, छान फळफळावळ, पण काही टेन्शन नाही हो। पेढेवर चहा केला म्हणजे आहे अतिशय आनंदी आनंद, असं ती नंतरची म्हणती ती उगाच नाही म्हणत आहे। एक अजून कथा सांगतो, अशा खूप कथा आहेत माझ्या डोळ्यात, त्यातल्या दोन तीन कथा ठेवतो। एक दिवस असेच प्रवासात आहेत आणि मोठाच्या मोठा दोघा तिघांच्या मिठीमध्ये न मावणारा असा पिंपळाचा मोठा वृक्ष, एवढे जर असे उभे राहिले तर तिघ जण उभे राहिले तरी सुद्धा तो गुंधा मोठा होईल इतके म्हणून बरं का। आणि मोठा विस्तीर्ण असा त्याचा पानांचा फांद्यांचा पसारा, कोट्यावधी पानं त्याला, सळसळ 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 त्याचा आवाज, आणि त्याच्यावरती छान अशा पिवळ्या रंगाची वेली, हिरव्या रंगाची वेली, पिवळ्या रंगाच्या वेल्या, अशा अशा अनेक वेली, म्हणजे ती एकच वेली पण अशा अशा अनेक वेली दिसाव्यात आणि त्याला फुलं आलेली, आणि पूर्ण त्या वेलीने झाकला गेलाय तो गुंधा सगळा। आणि त्या सावलीत महाराज बसले लक्ष्मण, आणि समोरच्या आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये जानकी आणि सीता थकले होते, गमले होते, पण वेळ मिळाला की एकमेकांची स्तुती करतात ही मंडळी। जानकी बघ 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 समोर तो वृक्ष किती भाग्यवान आहे, बघ 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 तो वृक्ष किती भाग्यवान आहे, इतका तो कठोर वृक्ष आणि इतक्या नाजूक वेलीने त्याला गुंडाळलंय, किती भाग्यवान आहे ना तो, कळलं ना। तुझ्यासारखी गोड पत्नी मला मिळाली, मी किती भाग्यवान आहे। आता हे सगळं स्पष्ट बोलायचं नाही, स्पष्ट बोललं की त्यातली मजा गेली हो। म्हणजे चंपू रामायणात एक श्लोक येतो, वाटेतल्या काही ऋषी स्त्रियांनी जानकीला प्रश्न विचारला, पथिपथिक वधूभिः साधनं पृच्छमाना, कुवल यदल नीलः कोयमार्येत वेति, मुखविकसितं गण्डं व्रीड विभ्रांत नेत्रा, मुखमवनमयन्ती स्पष्टमाचष्ट सीता। ऋषींच्या मध्ये बसलेली ती जानकी, त्या जानकीला ऋषींनी प्रश्न विचारला, ऋषींच्या मध्ये बसलेले ते दोन मुलं आहेत ना, त्यांच्या दृष्टीने मुलं असतील, निळसर वर्णाचा रामराय आणि तांबूस असा किंचित लक्ष्मण, हे दोघं, या दोघांपैकी तो निळसर वर्णाचा नील कमलाच्या पाकळीसारखा वर्ण असणारा तो तुझा कोण आहे ना, असं पथिपथिक वधूभिः साधनं पृच्छमाना,
आदराने विचारलं, कुवला यदल नीला कोय मार ये तवेति, कोण आहे तो असं म्हटलं ती लाजली, मुखम विकसित कंठम व्रीड विभ्रांत नेत्रा, ती किंचित लाजली आणि तिचे नयन चंचल झाले, तिने तिकडे पाहिलंच नाही, तिने जमिनीकडे पाहिलं आणि ती लाजली। बर का अशा पद्धतीने स्पष्टपणाने तिने सांगितलं की ते माझे कोण आहे, स्पष्ट माचष्ट सीता, आणि ती भाषा कळणारी ते लोक होते। म्हणजे कोण आहे ते त्यांना कळलं म्हणे, आमचे अप्पा सांगायचे नाही तर आज विचारा कोण, माय हस्बंड मिस्टर हो, स्पष्टपणाने बोलत होते म्हणजे काय भाग्यवान आहे तो वृक्ष, रामराय सांगतात इतकी गोड वेली त्याला गुंडाळलेली आहे, किती भाग्यवान आहे तो वृक्ष। ती म्हणाली नाही देवा चुकताय तुम्ही, वेली जास्त भाग्यवान आहे, इतका छान आधार तिला मिळाला, इतका सुंदर आधार। ती जर वेली खाली पडलेली असती तर हत्ती इत्यादी प्राणी त्याच्यावरनं चालत गेले असते, वेली केव्हाच मरून गेली असते। किती भक्कम आधार तिला मिळाला, आयुष्यभर तिला काळजी करायचं कारण नाही। नाही म्हणे तिला काय कुठलाही आधार मिळाला असता, पण याला इतकी सोन्यासारखी गोड आलिंगन देणारी वेली मिळाली असती का? आता झालं भांडण सुरू, काही कारण नसलं तरी भांडू शकता। आता यांचं न्यायालय येतच, लक्ष्मण हे समोर आंब्याच्या झाडाच्या खाली बसलेत, तो त्याच्या खाली बसला, लक्ष्मणा तू सांग रे वेली जास्त भाग्यवान आहे का वृक्ष जास्त भाग्यवान आहे, तू सांग, रामरायांनी विचारलं। नारकिरे म्हणले हो हो भाऊजी तुम्ही सांगा, तुम्ही बरोबर न्याय देता। आता स्पष्ट न बोलता सुद्धा लक्ष्मणाच्या लक्षात आलं, लक्ष्मण म्हणला अच्छा वृक्ष जास्त भाग्यवान आहे, रामराय म्हणले मग शेवटी माझा भाऊ आहे असं तुमचं मत आहे ना दादा? त्यानंतर म्हणले मग तुम्ही काय समजता, अजून वाक्य पूर्ण नाही झाले, वेली जास्त भाग्यवान आहे वहिनी। असं वहिनी तुमचं म्हणणं आहे, रामा तुमचंही म्हणणं बरोबर आहे असं तुम्हाला वाटणं काही चूक नाही आहे, तुमचं बरोबर आहे असं तुम्हाला बरोबर वाटणं हे बरोबर आहे, कारण ते चूक नाही आहे असं तुमचं मत आहे तेही बरोबर आहे। लक्ष्मणा किती दिवस कोर्टात केस लागणार आहे? लक्ष्मण सुद्धा रसिकतेने त्या याच्यामध्ये भाग घेतोय, तुमचं म्हणणं वहिनी जे आहे ना ते अगदी रास्त आहे, अगदी योग्य आहे, अगदी करेक्ट आहे, असं तुमचं म्हणणंही बरोबर आहे, पण खरं सांगू का तुम्हाला माझा न्याय माझा निर्णय जास्त आवडेल आणि तुम्हाला दोघांना हे म्हणणं माझं म्हणणं मान्य करावं लागेल, वृक्ष जास्त भाग्यवान आहे का वेली जास्त भाग्यवान आहे असं सांगण्यापेक्षा मी असं निर्णय देतो की या दोघांच्या सावलीत बसलेला सगळ्यात जास्त भाग्यवान आहे। किती 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 संवाद, भगवान गोपाल कृष्णांच्या मस्तकावरती जागा मिळवली आहे, बासरीला जागा आहे पण ती त्याच्या कमरेला आहे, बर का बाकी सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत पण मस्तकावर त्यांनी ज्याला धारण केलंय ते मोरपीस आहे, याचा संबंध रामावताराशी आहे। एक दिवस जानकी देवींना खूप कडकडून तहान लागली होती, लक्ष्मण शोधून आला राम शोधून आले पण पाणी मिळेना, प्रवासात आहे तो हे काहीच नाही माहिती, जंगलात आहे पर लांबना औदुंबराचे वृक्ष दिसतात जातात तिथे भरा भरा पाणीच नाही, हौस 5-6 तास पाणी नाही, जानकी देवींना कोरड पडली आहे पण रामानाही ताण लागली आहे लक्ष्मणालाही ताण लागली पण ते सहन करतायत, जानकी देवी अक्षरशः बसले आता करणार काय, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं, रामाला खूप वाईट वाटलं। राम लक्ष्मणाचं निश्चित ठरलेलं होतं, जानकीच्या डोळ्यामध्ये पूर्ण 14 वर्षात एकदाही पाणी येतं कामा नाही, बरं वाल्मिकींनी वर्णन केलंय स्वर्गातलं फूल होतं स्वर्गीय पुष्प, असं वाल्मिकींनी वर्णन केलंय स्वर्गातलं फूल होते, नाजूक आहे समर्पित आहे काय विवेकी आहे अशा माझ्या पत्नीला तुझ्या भावजाईला तुझ्या बहिणीला जराही आपल्याला दुःख होता का म्हणे असं आपण दोघांनी वर्तन करायचंय बरं का, आणि अशा जानकीच्या डोळ्यातलं पाणी पाहायला इतकं वाईट म्हणला
खूपच काय करावं, प्रभूंना सुद्धा पर खूप पाच सहा तास पाणी शोधतायत तहान लागल्यानंतर. ह्या दोघांची गळ्याला कोरड पडली आहे पण त्यांची सहनशक्ती थोडी जास्त आहे. जानकी देवी एका ठिकाणी बसली, अस्वस्थता आली खूप, काय करावं, भटकुड उभा किती लांब जाऊन पाणी आणायचं, काय करायचं. त्या वनामध्ये अनेक प्राणी आहेत, अनेक पक्षी आहेत. एक मयूर प्रकट झाला, मोर, आणि तो जानकी देवींच्या समोर येतो आणि भुर्र करून दिला. त्याने असा मोठा पिसारा फुलवला आणि थै 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 कुठेही आकाशात ढग नसताना तो असा नाचायला लागला छान. आणि जानकी देवी समोर एकदा अशी गिरकी घेतो, अशी एकदा अशी गिरकी घेतो, अशी गिरकी घेतो, अशी गिरकी घेतो. बाई जानकी देवी एकदम उभ्या राहिल्या आणि त्या मोराला पकडायला धावल्या. तहान विसरल्या क्षणभर त्या इतकी कडकडून लागलेली तहान सुद्धा विसरल्या. आता तो मोर असा जातो की त्या दिशेला गेलं पाहिजे आणि आपल्या त्या पिसाऱ्यातला एक पीस आपल्या इच्छेनं टाकतो. मोर नाही पकडता आला तर मोर पीस तर मिळाला की नाही म्हणून भरभर जाऊन त्या जानकी देवी ते पीस उचलतात. अगं बाई किती छान प्रभव आहे बघा भाऊजी. रामाना बरं वाटलं, त्या मोराकडे पाहतात, वा रे वा माझ्या पत्नीला दुःखातून बाहेर काढलंय. आता तो परत तिथेच थांबतो, असा 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 नृत्य करून दाखवतो. ती त्याच्याकडे जायला निघते, तो परत लांब जातो, मयूर दुसरं पीस टाकतो, तिसरं पीस